कलरफुल अशी टूटी फ्रुटी आज आपण बनवणार आहोत। ही टूटी फ्रुटी तुम्ही केक, फालुदा, आईस्क्रीम या वेगवेगळ्या डेझर्ट मध्ये वापरू शकता। चला तर मग घरच्या घरी टूटी फ्रुटी कशी बनवायची हे आपण पाहून घेणार आहोत। टूटी फ्रुटी बनवण्यासाठी कलिंगडची मी साल घेतलेला आहे। तुम्ही इथे कच्ची पपई देखील घेऊ शकता। कलिंगडची साल आपण शक्यतो फेकून देतो, पण याच कलिंगडच्या सालीपासून खूप छान आणि उत्कृष्ट प्रकारची मार्केटमध्ये मिळते त्याच प्रकारची टूटी फ्रुटी आपण बनवून घेणार आहोत। तर या कलिंगड मधलं जे लाल कलरचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच टेस्टला आणि सेम त्याच प्रकारचं टेक्स्चर असणारे टूटी फ्रुटी आज आपण बनवून घेऊत आहोत। तर अशा प्रकारे ह्या कलिंगडच्या सालीचं आतला भाग मी काढून घेतलेला आहे। हा लाल कलरचा भाग आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी कलिंगडची साल आतून सर्व व्यवस्थित सफेद अशी दिसेल या प्रकारे मी काढून घेतलेली आहे। आता कलिंगडच्या पाठीमागचा जो भाग आहे ज्याला आपण हिरवा भाग म्हणू शकतो, तर ही साल आपल्याला चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पोटॅटो पिलरचा देखील वापर करू शकता। तर हलक्या हाताने ही साल आपल्याला अलगद काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हिरवा भाग काढून झाल्यानंतर या सालीचे आपल्याला लहान आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। या सालीचे आता आपल्याला एक समान असे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी साधारणपणे या आकाराचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे तुकडे दिसणं गरजेचं आहे। आता या तुकड्यांना आपल्याला स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। दोन पाण्याने मी हे कलिंगडाचे तुकडे धुवून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी ठेवून घ्यायचे आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आता आपण कलिंगडाचे तुकडे घालून घेणार आहोत। सर्व तुकडे आपण यामध्ये घालून घेऊया। आता हे तुकडे 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये। 1 ते 2 मिनिटे हे तुकडे व्यवस्थित पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत। पाहू शकता मध्ये मध्ये आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि हे तुकडे साधारणपणे ट्रान्सपरंट दिसले की या तुकड्यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाहू शकता या तुकड्यांचा कलर साधारणपणे बदललेला दिसत आहे आणि या तुकड्यांच्या किनारी हलक्याशा ट्रान्सपरंट दिसत आहेत। आता हे तुकडे आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे यातील पाणी निघून जाण्यास मदत होते। आता एका भांड्यामध्ये पुन्हा आपण 1/2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि या पाण्यामध्ये आपल्याला जवळपास 1 कप साखर घालून घ्यायची आहे। साखर ही आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। याला आता आपण हलवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये ही साखर पूर्णपणे विरघळवून जाते। टूटी फ्रुटीला छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे आणि पाहू शकता साखरेचा आपल्याला पाक अजिबात तयार करून नाही घ्यायचा, फक्त साखर ही विरघळणं गरजेचं आहे। एक छान अशी उकळी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण कलिंगडाचे तुकडे घालून घेणार आहोत जे आपण चाळणीमध्ये ठेवून घेतले होते। आता ही टूटी फ्रुटी आपल्याला 4 ते 5 मिनिटे या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचा गोडवा या तुकड्यांमध्ये उतरणं गरजेचं आहे। अशा प्रकारे मी 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित या टूटी फ्रुटीला उकळवून घेतले आहे साखरेच्या पाकामध्ये। मध्ये मध्ये आपल्याला असं हलवत राहायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर साखरेचा पाक हलकासा चिकट आपल्याला लागत आहे। आता या टूटी फ्रुटीचे तुकडे आपल्याला पुन्हा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता हे तुकडे तयार आहेत, गॅस बंद करून घेणार आहोत। इथे मी 4 बाउल घेतलेले आहेत आणि या 4ही बाउलमध्ये आपल्याला एक समान ही टूटी फ्रुटी घालून घ्यायची आहे, म्हणजेच कलिंगडाचे तुकडे आपण यामध्ये घालून घेऊया। तर प्रत्येक बाउलमध्ये मी 1 ते 1.25 चमचा तुकडे घालून घेत आहे आणि या तुकड्यांना आपल्याला खूप छान असा वेगवेगळा कलर देऊन घ्यायचा आहे। अगदी मार्केट स्टाईल टूटी फ्रुटी तुम्ही तयार करून घेऊ शकता।
तर टुटी फ्रुटी बनवण्यासाठी मी अर्ध कलिंगडाची साल वापरली होती। तर अशा प्रकारे हे सर्व तुकडे मी काढून घेतलेले आहेत। आता प्रत्येक बाउल मध्ये आपल्याला वेगवेगळा कलर घालून घ्यायचा आहे। तर एका बाउल मध्ये मी लिक्विड ग्रीन कलर घालून घेत आहे आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। दुसऱ्या बाउल मध्ये मी रेड कलर घालून घेत आहे। तिसऱ्या बाउल मध्ये मी पिंक कलर घालून घेत आहे। अगदी एक ते दोन ड्रॉप मध्ये खूप छान असा या टूटी फ्रुटीला कलर येऊन जातो। चौथ्या बाउल मध्ये येलो कलर घालून घ्यायचा आहे। खूप छान असा कलर येतो हा देखील। आता हे सर्व तुकडे आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर इथे कमी कलर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन एखादा ड्रॉप वाढवू शकता। सर्व टूटी फ्रुटी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। खूप छान असा कलर दिसत आहे। आता ही टूटी फ्रुटी आपल्याला एका पसरट ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे। तर एका प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि यावर आता आपण टूटी फ्रुटी पसरवून घेणार आहोत। अशा प्रकारे ही टूटी फ्रुटी आपल्याला सेपरेट अशी पसरवून घ्यायची आहे। आता ही टूटी फ्रुटी साधारण ओलसर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या कलरचे शेड असलेली ही टूटी फ्रुटी सेपरेट अशी आपल्याला पसरवून घ्यायची आहे। ती एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ही टूटी फ्रुटी एक ते दोन दिवस कडक अशी उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि तयार झालेली दिसत आहे आपल्याला मस्त अशी टूटी फ्रुटी। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।